की पैदावार में पहले से ही गिरावट आ रही है, इसलिए कीमत काफी नहीं है। लेकिन इसके साथ ही कपास चुनने के लिए मजदूर मिलना बहुत ही मुश्किल हो रहा है। कपास चुनने के लिए 20 रुपए प्रति किलो की दर से भुगतान करने पर भी महिलाएं या मजदूर कपास नहीं उठा पा रहे हैं। इसका खामियाजा किसानों को ही भुगतना पड़ रहा है। मी एक कास्तकार आहो, माझ्याकडे कपाशी लावल्या गेली आहे. आणि एक तर यावर्षी उत्पन्नातही घट आहे आणि पुन्हा भावाची ती कमतरता आहे, कारण भावही पुरापूर भेटून राहिला ना. त्यात बघत बघ म्हणजे आपल्याला मजूर नाही मिळून राहिला आहे, कारण 20 रुपये किलोप्रमाणे कापूस द्यायला तयार आहे, तरी मजूर कापूस वेचायसाठी येण्याचं नाकारून राहिले, कारण हरभरे सीझन चालू आहे म्हणते. त्यामुळे आता कापूस वेचावा कसा आणि का करावं कसं कास्तकऱ्यांनी, त्या कापसावर पुन्हा एकदा भावही कमी आहे. गव्हर्नमेंटनं भाव वाढ देईन असं सांगितलं कास्तार, पण का अजून भावाची काही लेलावट लागलेला नाही आहे, तरी आणि कास्तकऱ्याने का करावायचं. शेतामध्ये 5-6 किंटल कापूस सुटून नाही, मजूर पुष्कळ पाहिलं, मजुराला विचारलं पण मजूर जे इथे मजूर म्हणलं आम्ही चेन्यावर आहो, आम्ही का सध्या कापूस येऊ शकत नाही बा, आम्हाला चेन्या करायची आहे बा, त्याच्यामुळे कसं कापूस येतो काय समजत नाही कास्तकार. नमस्कार, मी सुरेश निवल. माझ्याकडं 5 एकर शेती पराठीत आहे, पराठी आहे, पराठीची लागवड आहे, त्याच्यात कापूस खूप फुटून आहे पण मजूर मिळत नाही आहे. आता 20 रुपये किलो सरासरी 400 रुपये मन चालू आहे, मजूर पाहत आहे पण मजूर मिळून नाही राहिलं, कारण की मजूर हरभऱ्याच्या ह्याच्यावर चालू असल्याच्यानं शेतामध्ये कापूस खूप फुटून आहे.